नमस्कार मित्रांनो, सर्वांचं ऑनलाईन मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया आज एक महत्त्वपूर्ण प्रश्न. हा प्रश्न आपल्या ऑनलाईन मॅथ क्लबच्या भुरे सरांनी विचारलेला आहे. त्यांना या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण इथे देऊयात. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे. 2 अपूर्णांकाचा गुणाकार 9/15 म्हणजे 9/15 आहे. जर त्यांपैकी एक संख्या 3/5 आहे तर दुसरी संख्या किती. बघा मित्रांनो, अगदी सोप्पा प्रश्न आहे. याच्यासाठी एक छोटासा एक उदाहरण सांगतोय. जसं 2 संख्यांचा गुणाकार 4 × 3 असेल, 4 × 3 × 12 असेल, तर बघा इथे गुणाकार 12 आहे म्हणजे इथे गुणाकार 9/15 दिलेला आहे. तर आपल्याला एक संख्या समजा इथली 4 दिलेली नसेल, एक संख्या दिलेली असेल, तर आपण ही 4 काढण्यासाठी या भागाकाराला या 3 भागाकार केलं तर आपल्याला उत्तर मिळते 4. तर अशा पद्धतीने आपण त्या गुणाकाराला ह्या एक संख्येने भागाकार करूयात. म्हणजे 9/15 / 3/5 बरोबर आपल्याला ती दुसरी संख्या मिळणार. म्हणून आपण इथे भागाकार करून घेऊया. अपूर्णांकात भागाकार करताना सर्वप्रथम पहिला अपूर्णांक जसा तसा लिहावा, भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकाराचे चिन्ह मांडावा आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहावा. म्हणजे 5/3 बरोबर आपल्याला मिळणार दुसरी संख्या. बघा मित्रांनो, इथे आपण काही कॅन्सल होतं का ते बघूया. तर 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, त्यानंतर 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, अशा पद्धतीने 3 × 3 राहिलंय, छेदात पण 3 राहिलंय, म्हणजे अशा पद्धतीने दुसरी संख्या होणार मित्रांनो 1. यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारलेला आहे. सुधा, गीता व मीना या तिघींनी अनुक्रमे 3.60 रुपये, 6.30 रुपये आणि 7.20 रुपये चे काही चिक्कू खरेदी केले तर एका चिक्कूची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. आणि बघा मित्रांनो, हा प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारला जातो आणि पुढे होणाऱ्या आता स्कॉलरशिप किंवा नवोदय परीक्षांमध्ये सुद्धा विचारला जातो. पण अशा उदाहरणात काय काढावं किंवा कसं सोडवावं यासाठी एक सर्वसामान्य गोष्ट लक्षात घ्यावी मित्रांनो. जर उदाहरणात आपल्याला जास्तीत जास्त या शब्दाचा प्रयोग केला दिसेल असेल तर या किमतींचं आपण मसावी काढावं. अशा पद्धतीने लहानात लहान असेल तर लसावी काढावं आणि जास्तीत जास्त असेल तर मसावी काढावं. म्हणून ज्या किमती आहेत त्या किमतींचं आपण इथे मसावी काढून घेऊयात. तर मसावी काढत असताना सर्वप्रथम आपण जे रुपये आहेत त्यांना सर्वप्रथम पैसे बनवून घ्यात. म्हणजेच 3.60 रुपये म्हणजे होणार 360 पैसे. सर्वप्रथम सर्वांचे पैसे बनवून घेऊयात मित्रांनो. 6.30 रुपये म्हणजेच 630 पैसे होणार मित्रांनो. आणि त्यानंतर 7.20 रुपये म्हणजेच 720 पैसे होणार. आणि या एकूण पैशांचं सर्वप्रथम आपण मसावी काढून घेऊयात. 360, त्यानंतर 630 आणि 720 या तिघांचा आपण मसावी काढून घेऊयात. आणि मसावी काढत असताना सर्वप्रथम सामायिक विभाजक आपण शोधूयात. 10 यांना भाग जातोय म्हणजे इथे 36 येणार, इथे 63 येणार आणि इथे 72 येईल. त्यानंतर 3 सर्व संख्यांना भाग जातोय म्हणून 3 आपण भाग देऊया. तर 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6 म्हणजे 72 × 36. त्यानंतर 3 × 2 = 6, 3 × 1 = 3, 31 × 3 = 63. त्यानंतर 3 × 2 = 6 आणि 3 × 4 = 12 म्हणजे 24 × 3 = 72 होतात मित्रांनो. त्यानंतर पुन्हा 3 भाग जातो का बघूया. 3 याला भाग जाईल, याला पण जाईल आणि 24 पण जातोय. म्हणून 3 भाग देऊया. 3 × 4 = 12, 3 × 7 = 21 आणि 3 × 8 = 24. अशा पद्धतीने 3 भाग जाणार. त्यानंतर 4, 7 आणि 8 उरले, यानंतर कुठलाही सामायिक अवयव इथे येणार नाही मित्रांनो. म्हणजेच आपल्याला मसावी काढायचं आहे. म्हणून मसावी बरोबर बघा मित्रांनो काय मिळतंय. 10 × 3 × 3 बरोबर आपल्याला मिळेल 90 पैसे असतील मित्रांनो. कारण आपण पैशांचा इथे मसावी काढलाय. म्हणजे जास्तीत जास्त 1 पेरू ची किंमत असेल मित्रांनो 90 पैसे. अशा पद्धतीने जास्तीत जास्त या शब्दाचा जर प्रयोग केला असेल तर त्या ठिकाणी आपण किंवा कमाल या शब्दाचा उपयोग केला असेल. कधी कधी कमाल हा शब्द सुद्धा वापरला जातो मित्रांनो. कमाल या शब्दाचा उपयोग जरी केला असेल तरी त्या उदाहरणामध्ये आपण मसावी काढावं.